माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार। लॉकडाऊनमुळे गेल्या 7-8 महिन्यापासून भारतातली आणि महाराष्ट्रातली सर्व तीर्थक्षेत्र मंदिरं बंद होती। इतक्या कालावधीनंतर ही मंदिरं पुन्हा सुरू झालेली आहेत। आपण आता सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर आहोत। पुन्हा सर्व नियम सोशल डिस्टन्सिंगचे पाळून पुन्हा मंदिरं चालू झालेली आहेत। बाहेरची दुकानं गजबजलेली आहेत आणि पुन्हा भाविकांचा वडा मंदिराकडे सुरू झालेला आहे। आपल्यासोबत आता मंदिराचे कर्मचारी काय नाव? प्रसाद सोनार आहेत। प्रसादजी, लॉकडाऊननंतर 5-6 महिन्यानंतर जी सुरू झालेली आहेत मंदिरं, काय अनुभव आहे? आपण काय काय काळजी घेत आहे? आता आम्ही मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत, सर्वांना रांगेत सोडत आहोत आणि मंदिर परिसरात सॅनिटायझरची सोय करण्यात आलेली आहे आणि सर्वांना मास्क कंपल्सरी आहे। सर्वांना मास्क घालूनच मंदिरात दर्शनासाठी सुरळीत चालू आहे आणि भाविकांकडून तसा प्रतिसाद मिळतो। हा, भाविकांकडून तसा प्रतिसाद मिळतो, सॅनिटायझरचा वापर करतात भाविक। दर्शन हे ऑनलाईन आहे का म्हणजे डायरेक्ट असं मिळाले? दर्शन आता काही मर्यादा घालून दिली का? रोज 1,000-2,000 असं? आता मर्यादा घालून दिली आहे। रोज जवळजवळ आम्ही 7-800 लोकांना तर दर्शनास सोडतो आणि ठराविक अंतरानं सगळ्यांना सोडत आहे। म्हणजे पूर्ण सुरळीत झालं असं म्हणता येईल की नाही? आता पहिल्या सर नाही, पहिल्या अजून असं सुरळीत नाही आहे, वरनं अजून आम्हाला लेटर ते येणार आहेत। त्यापर्यंत आम्ही सर्वांना म्हणजे सोशल डिस्टन्सिंग त्यांची जबाबदारी आणि आमच्या जबाबदारीवर सगळ्यांना व्यवस्थित दर्शनास सोडत आहे। तर मंदिर ट्रस्टचे कर्मचारी प्रसादजी यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पूर्वपदावर येत आहे सर्व परिस्थिती। आता वरच रेडी चालू केली की मला सांग त्याबरोबरच। तर आता आपण मंदिराच्या स्वामी समर्थाच्या मंदिराच्या एकदम समोर आहोत। सध्या दर्शनाची वेळ संपल्यामुळं आपल्याला आतून गाभाऱ्यातून दर्शन घेता येत नाही, पण आपल्या माय मराठीच्या कोट्यवधी प्रेक्षकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंदिराचं स्वामी समर्थाचं दर्शन घडावं म्हणून आम्ही मंदिराच्या अगदी गाभाऱ्याच्या समोर सध्या दर्शनाची वेळ संपलेली असल्यामुळं आतून घेता आलं नाही। आता आपण बघूया की बाहेरची दुकानं वगैरे कशी सुरू झालेली आहेत। बंद सर, आता आपण अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आहोत। आपल्याला सांगितल्याप्रमाणे मंदिरं पुन्हा लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत। आता आपण इथली दुकानाची वगैरे काय अवस्था आहे त्याची आपण माहिती घेऊया। तर आता आपण श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच्या बाजूला जी दुकानांची गजबज पुन्हा सुरू झालेली आहे ते पाहत आहोत। स्वामी समर्थांच्या मूर्त्या असतील, फोटो असतील, प्रसाद असतील, पुन्हा हळूहळू पूर्वपदावर सर्व परिस्थिती येत आहे। आता आपण काही दुकानदारांशीही चर्चा करूया, पण ती मंदिरं पुन्हा फुललेली आहेत, परिसर पुन्हा फुललेला आहे, भाविकांची गर्दी शिस्तीनं दर्शनासाठी येत आहे, सोशल डिस्टन्सिंग सर्व पाळली जात आहे। आपल्याला त्याची माहिती राहावी, स्वामी समर्थांचं दर्शन व्हावं यासाठीच हा अट्टहास होता। तर अशा पद्धतीनं पुन्हा आपण काही दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया किंवा त्यांची विक्री सुरू झालेली आहे का, कशी झालेली आहे, प्रयत्न करूया। वेगवेगळे अनेक शेकडो दुकान आहेत। आपलं नाव? समर्थ मलकाप्पा गौरव। बरं, हे कधीपासून सुरू झालं? आपल्या पाडव्यापासून, दिवाळी पाडव्यापासून। सोशल डिस्टन्सिंग? हो, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे सर्व व्यतिरिक्त चालू। आणि पूर्ण सुरळीत पहिल्यासारखं झालं का आणखी वेळ लागेल? हो, थोडंफार वेळ लागेल, पण सध्याला सगळं चांगलं चालू आहे, आणि थोडं वेळ लागेल। तर हे मल्लिकार्जुनजी दुकानदार यांनी सांगितलं काय? आपण कुठून आलात बाहेरून? मी अक्कलकोटच आहे। इथलंच येतं प्रॉब्लेम। आता आपण काही भाविकांशी चर्चा करूया 6-7 महिन्याच्या अंतरानंतर आता पुन्हा येतं। आपलं नाव? अरुण कटकधोंड। कुठून आलात आपण? आम्ही लातूरवरून आलो। लातूर, बरं। कसं म्हणजे आता काय अनुभव आले आतमध्ये? नाही, आम्ही सध्या गेलो नाही अजून, आणि दर्शन व्हायचं? दर्शन व्हायचं अजून, आत्ता चालू आहे। पण हे लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच आपण इथं आला। तर आपण असं एकंदर महाराजांचं दर्शन, स्वामी समर्थांचं दर्शन आपल्या प्रेक्षकांना व्हावं याचाही प्रयत्न केला, काही दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि काही भक्तांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं आपण सॅटिस्फाईड झाला असाल
सर्वांचे आभार, धन्यवाद माय मराठीचे सर्व प्रेक्षक।